पैठण तालुक्यातील जास्तीत जास्त लागवड ही ऊसाची असल्याने सध्या ऊस तोडणी वेळेवरती होत नसल्याने बळीराजा आर्थिक अडचणीमध्ये सापडलाय येथील शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये तेरावा म्हणण्याची वेळ सध्या आली आहे पैठण तालुक्यातील वरदान ठरलेल्या जायकवाडी धरणामुळे शेती वलिताखाली आली गंगाथडीच्या भागात जास्तीत जास्त ऊसाची लागवड केली आहे मात्र सध्या ऊसाची तोडणी करण्यासाठी कारखान्यांकडून टोळी देण्यास टाळाटाळा केली जात आहे शेतकऱ्यांचा ऊस शेतातच सुकू लागला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ऊसाची तोड होईल की नाही या चिंतेत शेतकऱ्यांना अक्षरशः अन्न गोड लागेना पैठण तालुक्यात दोन कारखाने असून देखील शेतकऱ्यांची ऊस तोडणी होईना कारखान्याला ज्याचा वशिला त्याचाच ऊस जातो असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तर दुसरीकडे बाहेरील तालुक्यातून ऊस आणला जात आहे मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांची तोडणी लांबणीवर टाकली जात असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे माझ्या शेतामध्ये जवळपास सहा एकर ऊस उभा आहे आज तो बारा महिन्याचा होऊन गेला तरी त्याला तोडणे आणि गंगेतलं पाणी गोदापात्रातलं पाणी सं सगळं आटले तर कमी एकदमच संपुष्टात आलेलं आहे त्यामुळं पुढचं पाणी देण्याचं आमच्याकडे साधन नसल्यामुळं आणि ऊसाला म्हणजे आता जास्त दिवस झाल्यामुळं तो कारखान्याने गाळपासाठी घेऊन जावा आणि शेतकऱ्याला थोडक्यात तो दिलासा द्यावा या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले असून सध्या दुष्काळ परिस्थिती असल्यानं बळीराज्य आर्थिक संकटात देखील सापडला आहे